नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील भाजपला आता शिवसेना मुंबईतून चेकमेट देणार महापालिकेच्या निवडणुका अवघ्या सहा महिन्यावर आल्या असून त्यासंदर्भात शिवसेनेने नियुक्त केलेल्या पाच जणांच्या सुकाणू समितीची बैठक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते हे सदस्य उपस्थित हो होते महापालिकेत भाजपची सत्ता असून देखील अनेक प्रलंबित प्रश्न जैसे थे आहेत तसेच भाजपने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण झाली याचा पंचनामा यावेळी करण्याचे ठरवण्यात आले आहे यावेळी शहरातील अनेक रेंगाळेले प्रश्न आणि अन्य काही विकास प्रकल्प नाशिकमध्ये राबवण्यासाठी नागर, नागर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी एसआरआय योजना मंजूर करावी गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी प्रदूषणमुक्तीसाठी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प केएमच्या धर्तीवर नाशिकमध्ये रुग्णालय साधू साधूग्रामच्या जागेवर प्रदर्शनी केंद्र आणि महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर बहुमजली वाहनतळ तयार करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला भाजपच्या विरोधात आता आंदोलन देखील करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले आहे विशेषतः महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात पुढील महिन्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठका घेण्याचे आणि नगरसेवकांची कार्यशाळा घेण्याचे ठरवण्यात आले शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामाचे ब्रँडिंग करण्यासाठी संबंधितांना सूचित करण्यात येणार आहे